नमस्कार प्रेक्षकांनो, मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर 15 तारखेच्या आतमध्ये निर्णय येणार असल्याचं बोललं जात आहे आणि त्याचपूर्वी एकनाथ शिंदे राजीनामा देतील असंही कायदेतज्ञांनी म्हटलंय. उद्या 10 रोजी कर्नाटक राज्यातील निवडणुका आहेत आणि 13 मतमोजणी असेल, त्या ठिकाणचा निकाल लागेल. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर निकाल येईल. 15 तारखेच्या आतमध्ये हा निकाल देणं आवश्यक आहे, कारण ज्या घटनापीठाकडं हे प्रकरण आहे त्या 5 जणांपैकी 1 न्यायाधीश 15 तारखेला निवृत्त होत आहेत आणि निकाल देण्या अगोदर 5ही जज हे सोबत असणं आवश्यक आहे. त्यामुळे 15 तारखेला 1 न्यायाधीश निवृत्त होतात, त्याच्या अगोदर हा निकाल येणं अपेक्षित आहे. म्हणजेच 15 तारखेच्या आतमध्ये म्हणजे 14 येऊ शकतो, 13 येऊ शकतो, खरं तर 13 नंतर 14 हा निकाल येणं अपेक्षित आहे आणि त्याच्यात अगोदर एकनाथ शिंदे राजीनामा देऊ शकतात असंही घटना तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. कारण ज्या 16 आमदारांची याचिका दाखल आहे त्यावर हा निर्णय असणार आहे आणि त्या निर्णयामध्ये जर एकनाथ शिंदे डिस्क्वालिफाय झाले तर सरकार कोसळतं आणि एकनाथ शिंदे पदावर राहत नाहीत. त्याच्यानंतर पुन्हा दुसरी एक अशी याचिका दाखल केलेली आहे असं असीम सरोदे यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं की दुसरी एक 21 आमदारांच्या विरोधामध्ये अशा प्रकारची याचिका दाखल केलेली आहे, तोही निर्णय तशाच बाजूने लागेल, त्यामुळे सरकार नक्की गडगडेल. म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे पुन्हा बहुमत राहतं की नाही हा प्रश्न पुन्हा उरतो. त्याचमुळे की काय अजितदादांना त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचं होतं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता बाहेर यायला तयार झालेल्या आहेत किंवा मग बाहेर येत आहेत. आणि भारतीय जनता पार्टीकडे एकनाथ शिंदेंचे सोबत असणारे 16 आणि त्याच्यानंतर 21 हे जर सगळे डिस्क्वालिफाय झाले तर मला वाटतं की एकनाथ शिंदेंच्या आणि ह्या 21 जणांच्या जाण्यानंतर भारतीय जनता पार्टीकडे काहीही बहुमत राहत नाही, सरकार कोसळेल आणि राष्ट्रपती राजवट लागू शकते. ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितलं गेलं होतं त्याच्या अगोदरच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं, तशाच प्रकारची ही परिस्थिती देखील ओढावू शकते. एकनाथ शिंदेंच्या या निकालाच्या अगोदरच एकनाथ शिंदे राजीनामा देऊन मोकळे होतील असंही बोललं जात आहे. असीम सरोदे यांनी साम टीव्हीशी बोलत असताना ही प्रतिक्रिया दिली आहे, काय म्हटलंय त्यांनी बघूयात. ज्यावेळेस निर्णय द्यायचा असेल तेव्हा जे न्यायाधीश 5 जण त्या घटनापीठाचा भाग होते ते सगळेजण हजर असले पाहिजे आणि ते न्यायाधीश असले पाहिजे. आता जर एखादा कोणी निवृत्त झाला तर तो निर्णय देता येणार नाही, त्यामुळे 15 तारखेच्या आधी निर्णय होणं आवश्यकच आहे कायद्यानुसार सुद्धा आता. आणि म्हणून मग आपण कालावधी पाहिला तर आजची 9 तारीख आहे, उद्या 10 आहे, 10 तारखेला कर्नाटकचं मतदान आहे, त्याच्यावर कोणत्याही निर्णयाचा परिणाम होऊन याची काळजी साधारणतः घेतली जाऊ शकते. आणि म्हणून 11 किंवा 12 मेला महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या संदर्भातला निकाल लागेल. हे बरोबर आहे की ते जर समजा 40 जण गेले असं समजू थोड्या वेळासाठी तरी बहुमताचा सुद्धा आकडा कमी होईल, की बहुमतासाठी किती जण पाहिजे तो आकडा सुद्धा कमी होतो. त्यामुळे नवीन गठबंधन होऊन नवीन युती किंवा आघाडी होऊन एखादं सरकार स्थापन होऊ शकेल, परंतु एकनाथ शिंदे यांच्या या सरकारला काहीच धोका नाही हे म्हणणं चुकीचं ठरेल. कारण की मुख्यमंत्रीच जर स्वतः गेले तर मग सरकार कोसळते आणि नवीन सरकार स्थापन करावं लागेल. त्यामुळे शक्यता ही एक आहे जी म्हणजे या केसचा भाग नाही पण या सगळ्या याचा परिणाम म्हणून आपण असं बघू शकतो की असा जर अंदाज आला त्यांना की ही आपलं आपण डिस्क्वालिफाय होणार तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निकाल लागण्याच्या आधीच राजीनामा देऊ शकतात. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.